नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्रातले हवामान अंदाज पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। काही भागात थंडीच्या लाटेची शक्यता, हवामान खात्याकडून दिला इशारा। महाराष्ट्रातल्या काही भागात थंडीची लाटेची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून म्हणणे आहे। तसेच उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात चांगली घट झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवस या भागात थंडीची लाट राहणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण हवामान अंदाज कसा असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बघा, उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवस या भागात थंडीची लाट राहणार आहे। यामुळे राज्यातील काही भागात लाट येण्याची शक्यता असून थंडी वाढणार आहे असे हवामान खात्याकडून संकेत आले आहे। बुधवारी तारीख 30 म्हणजेच सकाळी 8 वाजेपर्यंत निफाड येथे निच्चांकी 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले। तसेच गेल्या काही दिवसापासून भारतातील हिमवृष्टीचा वर्षा होत आहे। यामुळे या भागात मागील काही दिवसापासून थंडीची लाट कमी अधिक प्रमाणात दिसत आहे। आजपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थान या भागात थंडीची लाट राहील। त्यामुळे आज तारीख 31 आणि उद्या तारीख 1 भागातील किमान तापमानात 3 ते 5 सेल्सिअसने घट होईल। यामुळे राजस्थानच्या पश्चिम भागातील चुरू येथे 1.5 अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली गेली आहे। सध्या राज्यात थंडी कमी अधिक स्वरूपाची असली तरी काही भागात थंडी आहे। कोकणातील अनेक भागात थंडीने जम बसवला आहे। सरासरीच्या तुलनेत 2 अंश सेल्सिअसने घट झाली आहे। त्यामुळे किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान आहे। मध्य महाराष्ट्रात थंडी बऱ्यापैकी असल्याने किमान तापमानात 13 ते 16 अंश सेल्सिअस दरम्यान आहे। नगर, जळगाव, नाशिक भागात थंडी अधिक प्रमाणात आहे। मराठवाड्यात थंडी असल्याने किमान तापमानात 11 ते 18 सेल्सिअस दरम्यान आहे। विदर्भातील काही भागात थंडी कमी झाली आहे। त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे। या भागात किमान तापमान 11 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान आहे। तर बुधवारी सकाळपर्यंत विविध किमान तापमानात कंसात वाढ आणि घट झालेले तापमान, सांताक्रूज 16.8, ठाणे 18, अलिबाग 17.4, रत्नागिरी 18.9, डहाणू 15.4, पुणे 14.9, नगर 13.5, जळगाव 12, कोल्हापूर 17.2, महाबळेश्वर 14.4, मालेगाव 13.2, नाशिक 11.8, निफाड 11.5, सांगली 15.3, सातारा 14.1, सोलापूर 16.4, औरंगाबाद 14.3, बीड 18.2, परभणी 14.7, परभणी कृषी विद्यापीठ 19.9, नांदेड 12, उस्मानाबाद 14.4, अकोला 15, अमरावती 15.1, बुलढाणा 13.5, चंद्रपूर 15.2, गोंदिया 11.8, नागपूर 13.2, वर्धा 14.4, यवतमाळ 15.1। मित्रांनो, हे होते संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा। जे शेतकरी नवीन असेल चॅनल, जय हिंद जय महाराष्ट्र।